क्लिनिकरण नाही तर पगारवाढ सरकारकडून देण्यात आली आहे। मात्र त्यानंतर नाशिकमध्ये एक महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्याला चक्कर आल्याची घटना घडली आणि त्यानंतर कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी कर्मचाऱ्याच्या पत्नीने रुग्णालय परिसरात आपला आक्रोश व्यक्त केला। त्याच्या राखीला फक्त आले असते विचारलं असतं आणि नंबर लावला असता 45 व्या नंबर मध्ये तो गेला एक जण नाशिक रोडचा नाशिकचा एवढं सांगता आला असं दुसरं काही सांगितलं नसतं यांनी काही हो विलीनीकरण झाल्याशिवाय काहीच करायचं नाही। माझा नवरा मेला तरी चालला आता जेवायचा तो मेला त्याच्या मग मी मारणार माझे थोडी पोरं पण मारणार इथंच याच दोन नंबरच्या डेपोला आम्ही स्वतः पण मारू त्याच्या माग। सरकारला लगेच सांगा लाईव्ह चालू आहे त्यांना म्हणा मी बोलतेय नाशिकवरून मला आताच्या आता उचल असेल तर उचल लगेच कारण इतकी ती बाई त्या दिवशी त्या नवऱ्याची राख सुद्धा सावडली नाही त्या बिचारीनी आणि तिथं गेली विनवण्या करायला तर त्यांना तिची सुद्धा क्यू नाही आली। अशा स्वतःच्या आई बहिणी रागात आल्या असत्या ना त्यांना असे पोटाशी घेऊन बसले असते हे असे इतके सरकार डेंजर। ए व्यवस्थित म्हणजे काय शब्द हा घ्या यांच्या यांच्यावर काय पहिले व्यवस्थित म्हणजे कर्मचारी आहे एक मिनिट मी पण कर्मचारी व्यवस्थित म्हणजे काय आज तो माणूस तुम्हाला कळतंय का 45 व्या नंबर नंतर 46 व्या नंबर त्याचा असता पण तुम्ही एक शरीराने साथ दिली असेल त्याच्या थोडीशा म्हणून तो जागलाय कळतंय का साहेब आम्ही धांदे त्याला नाही नाही ऐका तुम्ही एक मिनिट एक मिनिट त्याचा नंबर लागला असता त्याचे काही माग कर्म असतील ना म्हणून तो वाचला असेल नाही तर त्याचा 45 वर नंबर लावला असता आणि फक्त सांगितलं असतं स्वतःच सांगते आणि मोकळ होते काय 4000 तू वाढून होणार आहे आईस्क्रीमचे लगेच वाढले काय म्हणतात त्याला पैसे चपलीचे पैसे वाढवले कपड्याचे वाढवले आणि कर्मचाऱ्याला 4000 रुपये देते 4000 फक्त दोन पोराचे कपडे येतात ते तुलाच राहते म्हणत सरकारला म्हणा हा येतोय ना त्यातले 4000 तुलाच घे आमच्याकडून दान कारण तू म्हणतो ना काही 60 करोड का किती करोडचं बोजा येतोय त्याच्यावरती तो त्यांनी ते कमी करायसाठी एसटी महामंडळाकडून अजून एसटी कर्मचाऱ्याकडून 4000 कापून घ्यावं।